कोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हवा असलेला एकांत कधीच मिळत नाही, धकाधकीच्या आयुष्यात उसंत चुरत नाही, ऑफिसच्या घाईमध्ये वाहन देखील सापडत नाही आणि थकून भागून घरी आल्यावर चहा सुद्धा मिळत नाही, कवडे कवडे जमूनही पैसा टिकत नाही। एक एक दिवस भविष्याची काळजी करण्यात जाई कळत नाही हो, आजकाल नवरा असं का वागतो कळतच नाही हो, आजकाल नवरा असं का वागतो, बायकोच्या चेहऱ्याचा तरी अंदाज कुठे लागतो, पेपरातली कुठलीच बातमी खरी वाटत नाही, पेपरातली कुठलीच बातमी खरी वाटत नाही, हरवलेली गर्दी मात्र चेहरा शोधत राहील। अरे अरे यांच्यामध्ये साईनाथ कुठेच दिसत नाही आणि कविता कुठे हरवली काहीच उमगत नाही, पण एक मात्र खरं त्यांची जगण्याची उमेद अजूनही जिवंत। काय सांगावं काय सांगावं, कधी अचानक फुलेलही वसंत, फुलेलही वसंत। प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेशांपासून सोडी तोडी भवपाशा, आंबे तुझ वाचून कोण पूर्वीला आशा, नर हरी तल्लीन झाला पद पंकज लेशा, जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वरवर। आज माझा एक्स्ट्रा क्लास आहे, ही लेट गेलं तर चालणार नाही का? नाही मला उशीर होतोय, आई बघ ना ग असंच असतं याचं। काय रे राहुल, एकतर उशिरा उठतोस आणि मग भांडत बसतोस तिच्या बरोबर, अति झालंय ना तुझं? आणि तू थोडं उशिरा आवरलं तर काही। कविता जरा चहा आणतेस का ग? एक दिवस हाताने घेतला तर काही बिघडणार आहे का? डबेच भरतीये ना मी। अग रोजचा पेपर धड वाचायला मिळत नाही, निदान राशी भविष्य तर वाचून घेतो। घ्या। इतके दिवस वाचताय काही फरक पडलाय? अग हॅलो। हा बोल ग। हो हो मीच बोलतेय। नाही अगं नाही ग, आज जरा प्रॉब्लेम झालाय, आमची आउटगोइंग लाईन बंद आहे। हो हो बरं बरं, मी करते फोन तुला नंतर। हां मी येते कॉलेज। काय ग आता उशीर होत नाही वाटतं तुला? गप्रे चल चल बाय। हां अरे बोल काय, बाबा आहेत समोर, तुला कळत कसं नाहीये? चल चल ठेवते मी। हां बाय। बाबा काय, आपण आपलं फोनचं बिल भरायला हवं। भरू ना मग। बाबा भरू काय, आपली आउटगोइंग लाईन बंद आहे। तासन तास मैत्रिणींशी बोलल्यावर दुसरं काय होणार आहे, मुळीच भरू नका बिल। बाबा काय, मला मोबाईल घेऊन द्या ना प्लीज। मोबाईल? बर बघू बघू। हा साईनाथ डोईफोडे कधी काही कवी मनाचा असलेला, पण संसाराच्या राम रगाड्यात आपलं कवी मन हरवलेला एक मध्यम वर्गीय माणूस। साईनाथ एका प्रायव्हेट कंपनीत नोकरीला आहे, त्याच्या संसारात त्याला साथ आहे सतत हसतमुख आणि आनंदी असलेल्या त्याच्या बायकोची कविताची। कॉलेज लाईफ मध्येच साईनाथच्या प्रेमात पडलेल्या कवितानं आपल्या श्रीमंत वडिलांचा विरोध झुगारून साईनाथशी लग्न केलंय। लग्न झाल्यापासून साईनाथ आणि कविता अनेक आर्थिक अडचणींचा आणि मानसिक कुचंबणांचा सामना करत संसाराचा गाडा रेटतायत। आर्थिक विवंचना, मुलांचं खर्चिक शिक्षण आणि साईनाथचा तुटपुंजा पगार यामुळे त्यांच्यावर बरंच कर्जही झालेलं आहे, पण आपल्या दुःखांची झळ त्यांनी राहुल नंदिता या आपल्या मुलांपर्यंत पोहोचू दिली नाही। मुलांचं भविष्य घडवण्यासाठी
काहीही करण्याची त्यांची तयारी, वडिलोपार्जित राहतं घर आणि कविताची साथ, यावर साईनाथच्या उमेदीची धुगधुगी अजूनही टिकून आहे. कधीतरी चांगलं होईलच या आशेवर त्याचा रोजचा दिवस सुरू होतोय. उद्यापासून पोथी घरी वाचून येत जा. मिस भोळे, दुसऱ्यांना उगाच हसू नका. तुम्ही सारख्या हसताना मग तुमची लिपस्टिक खराब होते. मग सारख्या लावत बसा. पंकज. येस सर. स्टेटमेंट तयार आहेत. बद्दूच परफेक्ट सर. એટલે મે સકાલી સકાલી બિફોર ટાઈમ આલા હા ને સગલા પેન્ડિંગ કામ કમ્પ્લીટ કેલા. થેન્ક યુ સર. કાંતા, કિતી વેળા સાંગીતલા ઓફિસ મધ્યે પેપર વાચત જાઉ નકોસ મણું? ઓ પેપર આની મ્યા. ઓ કાય થટ્ટા કરતે કે કાય સાહેબ માજી? નહીં મંજે પેપર વાચતા આલા તર સાહેબ નસ્તો કે ચાલુ મ્યા. એક ગોષ્ટ ખરે સાંગુ, મ્યા રોજ પેપર તુમચા સાઠી ચાનત આસતો. આતા તુમી યઈ તો પર્યંત ચાલત આસતો, એવડચ બાકી કે. ગુડ મોર્નિંગ સર. યા થોડ્યા વેળાની યેવું ગુડ આફ્ટરનૂનત મનાયચત. सॉरी सर, काय झालं की आज काय झालं? ट्रेन मिस झाली की बस ट्रॅफिक जाम मध्ये अडकली? नाही सर, आज मला घरून निघालाच उशीर झाला. घरचे प्रॉब्लेम्स घरी. उद्यापासून तुम्ही तुमच्या सीटवर डॉट 9:30 वाजता हजर राहायला पाहिजे. येस सर. खडूस साला. अरे जाऊ दे ना यार, सकाळी सकाळी स्वतःच्या डोका कशाला खराब करते भाई. मग काय करू, आज थोडासा उशीर झाला ऑफिसमध्ये यायला तर सगळ्यांसमोर बोलला, आणि काल रात्री उशिरापर्यंत लेजर कंप्लीट करत बसलो त्याचं काही नाही. लेजरला मारण्या गोली भाई. तू का लेटला थांबलाय बोसला माहितच पडला नाही. आपण तू लेटला आला हे बोसला माहिती पडला. हा हो. तने गुरु मंत्र आपू भाई. गुरु मंत्र कोणता? हे बघ, तू काम करू की नको करू काय भी फरक पडत नाही, पण बोसला वाटला पाहिजे की खुर्ची मध्ये माणूस बसला इतले काम चालू आहे. काय मी भी तसंच करते. समजला? समजला समजला. काय समजला? तुझं काम चालू आहे आणि तू पण चालू आहे. चल तुला एक चालू कॉफी पाजते. चल. कधी येतोयस? जरा पेमेंट लक्षात ठेवा. ओके चल बाय. साई दे रे. अरे सुपारे दे ना अजून. बस बस. केवढ्याला मिळतो रे असा मोबाईल? अच्छा, म्हणजे तू मोबाईल घ्यायचं ठरवलंयस? सर जेवण टाक जेवण टाक. अरे खूप पाहिजे असतात. आपण कुठे गेलो ना तरी आपल्याला फोन मिळू शकतो. फक्त हो, आपण तो घ्यायचं की नाही हे आपण ठरवायचं. हे बघ साई, तू मोबाईल घेऊन टाक. आणि तू मोबाईल घेतोयस नाही आनंदात, पण कुठेतरी थोडं बसूया एक एक. नको रे, कविता वाट बघत असेल. मला जायला पाहिजे. त्याला लोक आत्महत्या कसं काय करू शकतात समजत नाही. मुलं कुठे आहेत? यायचे तस. हे काय? आजच आले कुरिअरने. बँकेची नोटीस आहे. वाचले मी. आपण बँकेचे हप्ते रेग्युलरली भरायला पाहिजेत. खरंय, मला बँकेतून 3-4 वेळा फोन येऊन गेलेत. घरी पण येऊन गेले सूचना द्यायला. काय, मग तू मला सांगितलं का नाहीस? नाही बोलले. तुम्हाला टेन्शन आलं असतं उगाच. मी जेवणाच बघते. Thank you.
आई बाबा आई आज आमच्या कॉलेज टूर्नामेंटचं प्राइस डिस्ट्रीब्युशन होतं हे बघ मला फर्स्ट प्राइस मिळालंय अरे वा बेस्ट बॅट्समनचं वाव ग्रेट कॉंग्रॅट्स व्हेरी गुड पण बाबा दिल्लीला जायचा खर्च मात्र आपल्यालाच करायचा आई मला खूप भूक लागली मी फ्रेश होऊन येतो हा लवकर काहीतरी कर साई आपल्याला असं असं हरून चालणार नाही चौधरी साहेब नमस्कार कोण डोई पोडे तुला किती पैसे भरणार नाही पैसे नाही मी त्या संदर्भात भेटायला आलो आहे वाळिंबे साहेब भेटतील का त्यांना माझी केस माहिती आहे त्यांना भेटून काय होणार आहे पैसे तर तुम्हाला भरावेच लागणार एकदा भेटून तर बघतो ना मी त्यांना बघा भेटून काय झालं तर देशमुख मी तुम्हाला हजार वेळा सांगितलंय की असल्या फालतू लोकांची कर्जाची केस मंजूर करायची नाही तुम्ही आताच्या आता एक काम करा त्या मुसाबाची वाहन जप्त करा पण सर तो काहीतरी सोय करतो असं म्हणत होता सोय तुमची गरजाची सोय करतो मा डॅम्बीस माणूस आहे तो चार महिने आपल्याला झुलवेल पुन्हा काहीतरी वेगळी सबब सांगेल ते काय तुम्ही व्हॅन ताब्यात घ्या ओके सर हा नमस्कार साहेब नमस्कार मी करतो तुम्हाला कोपरापासून साहेब अहो 15 दिवस झाले तुम्हाला फोन करतोय माणसं पाठवतोय तुम्ही आत कुठे सॉरी साहेब मी जरा कामात होतो आज नोटीस मिळाल्यावर कसा वेळ काढला कामातून तुम्ही लोक हिसका दाखवल्याशिवाय सरळ होत नाही बरोबर ना तसं नाही साहेब मग असं जरा अडचण होती अडचणी कोणाला नसतात डबी पुढे पण या सगळ्या अडचणींचा विचार कर्ज घेण्याच्या आधी करायचा असतो साहेब अडचण होती म्हणून तर कर्ज घेतलं ना साहेब मी अहो शाब्दिक कोट्या कसल्या करताय हप्त्यांचं काय ते बोला साहेब मी यापुढे हप्ते रेग्युलरली भरण्याचा प्रयत्न करीन सॉरी डोई पुढे आता इयर एंडिंग आहे माझा नाईलाज आहे कमीत कमी एक रकमी 1 लाख रुपये भरलेत तर आम्ही 3 महिने मुदत देऊ नाहीतर नाहीतर काय नाहीतर अशा केसेसमध्ये आम्ही तारण ठेवलेली वस्तू जप्त करतो साहेब मी मी माझं घर गहाण ठेवलंय हो त्याला मी काही करू शकत नाही मला इतरही काम आहेत प्लीज या 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 अहो आपण इथे फुटपाथ वर बसलेलो असलो तरी भविष्य कधी खोट सांगत नाही बघा एकदम परफेक्ट या एकदा अनुभव घेऊन बघा तुमच्या चेहऱ्यावर आर्थिक विवंचना स्पष्ट दिसतीये बरोबर अहो आपण ही विद्या खूप मोठ्या गुरुकडून घेतले महाराजा या बसा 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 एकदा अनुभव घेऊन तर पहा पैसे किती घेणार पैशाचं सोडाव पण असं बघा पोट पाणी कुणाला सुटलंय का तेव्हा तुम्ही आधी नीट सगळं भविष्य आहे का आणि मग तुमच्या जे काही मर्जीला येईल ते द्या बघू आत बघू सध्याचा का आर्थिक विवंचनेचा आहे पण काळजी नको अहो गुरुचं पाठबळ आहे तुमच्या मागे घरात पत्नी 2 मुलं बरोबर
मी सांगतो तुम्हाला, सध्या तुमचा त्रासाचा काळ चालू आहे, पण तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे, नक्कीच अचानक धनलाभ 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 धनलाभ। अहो या महादेव शास्त्र्याचं भविष्य कधी खोटं ठरलेलं नाहीये। जय साई बाबा। बाहेर येऊन किती गरम वाटतंय यार, पण सिगरेटची तलब लागते ना भाई। हा कोण सकाळपासून बघते तू डोका धरून बसलाय? हा तुझ्या तब्येत बिबत, ए पंडित तुझ्या तब्येत बिबत बरोबर आहे ना बाबा? तब्येत बरोबर आहे पण प्रॉब्लेम आहे। हॅलो हा परेश भाई, बापा सीताराम, केम छो? हा એટલે રિલાયન્સ વધી ગયો? અરે વાહ વાહ, એટલે આઈટીસી ને શું ખબર છે? અરે વાહ 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 વાહ, એટલે આપણા તો જલસા થઈ ગયા ને ભાઈ। થેન્ક યુ પરેશભાઈ। ઓકે બાપા સીતારામ, એ તો હજુ એક ચા પીતે? નહીં રે નકો। અરે પી ને યાર, આજ મલા 4 લાખ ચા ફાયદા ઝાલાય। 4 લાખ? પંકજ काय झाला काय झाला काय झाला, तुला बी शेअर मध्ये पैसा बिसा गुंतवायचा की काय? हा नाही रे, मला जरा वेगळाच प्रॉब्लेम आहे, मला मला थोडी अडचण आहे। ए बाबा, पैशाच्या बिशाच्या प्रॉब्लेम नाही ना? पैशाचाच प्रॉब्लेम आहे। मी बँकेकडून कर्ज घेतलं होतं, घर गहाण ठेवलं होतं त्याच्यासाठी, आणि ते हप्ते मी वेळेवर भरू नाही शकलो रे। बघ ना, जर मी 2 दिवसात 1 लाख रुपये भरले नाहीत तर बँकेने जप्तीची नोटीस आणली आहे। तुला काही मदत करता येईल का? ए बाबा, तू वेडा बिडा झाला की काय? 1 लाख रुपये मी कुठनं आणते यार? तुला शेअर्स मध्ये मिळणार आहेत ना पैसे, त्यातले। ए साई बाबा, तू खरंच वेडा बिडा झाला की काय? हा अरे मी शेअर मध्येच पैसा कमवते ना, शेअर मध्येच पुन्हा गुंतवते, आणि मी तुला 1 लाख रुपये दिले आणि तुम्हाला पैसे परत नाही केले म्हणजे? मी हळूहळू परत करीन ना तुझे पैसे। अरे बाबा मीच सॉरी म्हणते, बस तुमच्या ना यार लोकांच्या ना यार हेच चुकते, व्यवहार ज्ञान म्हणते ना, व्यवहार ज्ञान एक नसते तुमच्याकडे। तू एक काम कर ना यार, डायरेक्ट बॉस कडे केम नाही मागते? बॉस देईल पैसे? अरे देईल ना यार, तुझ्या तर रेप्युटेशन आहे ना। आणि समजा त्याने नाही दिले तर? अरे तुला नाही दिले तर मी मागते, माझ्या तर रेप्युटेशन आहे ना। तू चल ना यार, मागून तर बघ ना यार। चल 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 चल, आओ ने मारी साथी, आओ आओ। मे आय कम इन सर? या, बरं झालं तुम्ही आलात, आता मी तुम्हालाच बोलवणार होतो। काय झालं सर? लेजर पोस्टिंग काय झोपेत करता की काय? पोरवालचं पोस्टिंग केलंय पारकरला, टोटल मारले साबुवाला अँड सन्सची, आणि पोस्टिंग केले सामान फर्निचरच्या अकाउंटला। सॉरी सर, मी पुन्हा एकदा सगळं चेक करतो। आणि पुन्हा एकदा चुका करतो हो की नाही? नाही सर, आता चुका नाही होणार। ठीक आहे, निघा तुम्ही। सर, मला तुमच्याशी थोडस बोलायचं होतं। बोला। सर सध्या मी खूप अडचणीत आहे, मी घर गहाण ठेवून कर्ज घेतलं होतं, पण त्याचे हप्ते मी वेळेवर भरू शकलो नाही, बँकेने जप्तीची नोटीस पाठवली आहे। मग मी काय करू? सर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, मला कंपनीकडून 1-1.5 लाख रुपये कर्ज द्या, त्याचे हप्ते मी हळूहळू भरीन सर, आणि जर मी हप्ते वेळेवर भरू शकलो नाही तर माझा PF आहे, माझी ग्रॅच्युइटी आहे। मिस्टर डोईफोडे, हे खूळ कोणी भरवलं तुमच्या डोक्यात? 1.5 लाखाचा लोन काय, PF काय, ग्रॅच्युइटी काय? हो सध्या कंपनीला स्टाफचा पगार देता देता नाकेनवालेत, सध्या ग्लोबलायझेशनचे दिवस आहेत, फॉरेन कंपनीज बरोबर आपल्या कंपनीला कॉम्पीट करायचं आहे, कंपनी केव्हा बंद पडेल हे सुद्धा सांगता येणार नाही, PF आणि ग्रॅच्युटी काय घेऊन बसलाय? तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचं घर विकून टाका। आणि सर? सर पण मी राहू कुठे, मला बायका मुलं आहेत। मिस्टर डोईफोडे, ज्याचा त्याचा मार्ग, ज्याचा त्यांनी शोधायचा असतो। Thank you.
मिस्टर डोईफोडे. क्या डायरेक्टर ना मिसेस पुनोला बॉस, ये जो तू शूट कर रहा है ना सब गलत है. म्हणजे? अरे म्हणजे इमोशनल सीन आणि तो फाइट सिक्वेंस सारखा ट्रीट करत होता बॉस. अपने से हजम नहीं होगा. अपने इतने इंडस्ट्री में इतने साल गवाए ऐसी क्या मग मग का आला लाईनवर आला. तू अजूनही घेतोयस काय? हां घेतो थोडीशी. बस बस. अरे यार गाने बस याद आया. अरे सही तू कविता वगैरह लिही ना यार, छान लिहितो. जाऊ दे ना यार, कशाला मस्करी करतोस? अरे मस्करी करत नाही आहे खरंच. मला अजूनही कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये म्हटलेली कविता आठवते. ओर ओर तिन्ही सांजा, तिन्ही सांजेच्या चोर पावलांनी धुक्या सारखी झिरपत येते, नकळत मनाचा ताबा घेते, अनामिक अबोल हुरहुर कातर वेळी लगट करते, डोहात तरंग उठून जाते, थेट जिव्हारी जाऊन भिडते, अबोल. साई बँकेची नोटीस आली, दोन दिवसात पैसे नाही भरले तर जप्त येणार आहे घरावर. अरे कुछ नाही होता, हे बँक मध्ये नुसत्या धमक्या देतात. नाही रे बोला, खूप टेन्शन आलंय. अरे कशाला टेन्शन घेतोय फिर? ये जनार्दन किस काम का? अरे आहे ना मैं. म्हणजे आपण कधी सोय करूया, नो टेन्शन. चेअर साई. मी तुला जोक सांगतो. एक हत्ती असतो आबा हत्ती, माझ्या बॉडीवर बैल दिसतोय. तो हत्ती असतो ना. कविता, आजपर्यंत माझ्या आयुष्यात तुझी फक्त फरफटच झाली. मुलांसाठीही काहीच करू शकलो नाही मी. नालायक आहे, नालायक आहे साई. तुझं आयुष्य तेच माझं आयुष्य. गेली 20 वर्ष आपण एकमेकांना सांभाळतच कठीण परिस्थितीतून मार्ग काढला ना. मग एवढीशी बँकेची नोटीस आली तर तू खचून का जातोस? आणि मला सांग, ही सगळी जबाबदारी तुझी एकट्याची आहे, मी कोणीच नाही आहे तुझी. गेली 20 वर्ष तू माझी सावली सारखी सोबत केलीस, आभाळा एवढ्या दुःखात आनंद शोधलास, मिळणाऱ्या छोट्याशा सुखात समाधान मानलंस तू, तक्रारीचा साधा हुंकार देखील काढला नाहीस. तू माझी कोण हे सांगणं फार कठीण आहे कविता. साई, तुझ्याप्रमाणेच मला सुद्धा तू माझा कोण आहेस हे नाही सांगता येणार. ए यापेक्षा आईला मदत कर जरा. गप्पा तू सांगू नकोस मला. येतो का?
बाबा येतो राहुल हा काय बाबा कविता मला जरा उशीर होईल आज घरी यायला साई काळजी करू नकोस रे सगळं व्यवस्थित होईल काहीतरी मार्ग निघेलच अरे सेजी आपला सिग्नल आहे ना तो बघ तुझा रेड सिग्नल येतोय काका गुड मॉर्निंग शेठ जी कालचा किराणा माल पाठवलास नाही तुम्ही हे बघ साईनाथ बाबा अरे मी तुला दोन वेळा वॉर्निंग दिली पैसे पाठव तू पैसे पाठवले नाहीस मी माल पाठवला नाही हिशोब बरोबर काय पण शेठजी एक मिनिट ओ शेठजी देऊन टाका ना माल काय ए रो तुला कुणी साईने मध्ये बोलायला हा तू तुझं काम कर ना हॉर्न वाजवायचं टाटा टाटा हुशारी करतोय हे बघ साईनाथ बराच थांबलो पैशाचा लवकरात लवकर बंदोबस्त कर आम्हाला सुद्धा मार्केटमध्ये रोलिंग करायचं असतं कळलं सेठजी हा बरा नाही केला तुम्ही अरे आपला होणार सासरा आहे तो म्हणजे काय अस मग जावय बापू तुम्ही द्या पैसे हुशारी करतोय सॉरी हा माझा पाय फ्रॅक्चर झाला असता माझं काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं झालं का वरून मलाच विचारतो झालं का म्हणून ही आमची पुढची पिढी गाडी नीट चालवा जरा अरे बाबा होते ते माझे नीट बोलायचं ना त्यांच्याशी सासऱ्याशी असंच बोलतात अरे बरं आज हेल्मेट घातलंय आता चल लवकर हॅलो पिसाळ अरे बाबा डोईफोडे बोलतोय मी साहेब आलेत का नाही आले बरं एक काम कर त्यांना निरोप दे
आज मी ऑफिसला येणार नाही. अरे आजारी आहे बाबा मी. ठीक आहे. चेहरा बुलानी तू चेहरा बुलानी का झाकते सरानी तू चेहरा बुलानी का झाकते सरानी आता कुठे आता कुठे गुलाबी झाली सुरू कहानी तू चेहरा फुलानी कोण जाणे कोण ती कोण जाणे कोण ती हिरीता चेहरा का चेहरा भीता अरे विनोद
काजे खाना नसीब से जमीदाव खाओ ना अगला सीन कौन सा है इंडस्ट्री है ना चलायचे जोतस का नको रे मी जेवण आलोय हे बाबा याने राजाचे नाही है हां राजला की मेला उपाशी मरशील जितका निर्लज्ज तेवढा सुखी जेवण प्लीज खाऊन आलोय नक्की मग आज ऑफिसला नाही ऑफिसला कसला जातो यार प्रॉब्लेम है साहब इसमें 500 रुपये कम है अरे बराबर गिन रहे 10,000 रुपये बराबर है चलिए मेकअप हाँ सर ये ले 5,000 रुपये 5,000 लेकिन सर बात तो 10,000 में तय हुई थी अरे आधा चेक है आधा कैश है रे अच्छा अच्छा ये ले साइन कर बहुत पेमेंट करने का है मेरे को थैंक यू सर चल रहे आर्टिस्ट का लिस्ट आ रहे सर लाइट मन लोग का शिफ्ट बढ़ गया पूरा पैसा मांगता शाम को सबका मिलेगा रे ओ शेखर इसका हिसाब करते रे काय साई कशी काय वाटली लाईन छान आहे तुमची लाईन मगापासून बघतोय मी एक एक गंमत नाव प्रसिद्धी पैसा वेगळंच आहे तुमचं जग जना तुलाही खूप पैसे मिळत असतील ना रे काही तू खूप भाबडायस तुला वाटत तसं नाही आहे रे जग खूप खूप फसवाय लाईट कॅमेरा ॲक्शनचा आवाज क्रिएटिव्हिटीची नशा काही चढविणारा जगमगाट सगळं बेगडी आहे आणि ह्याच्या खाली दडलाय इंडस्ट्रीचा खरा चेहरा खरं सांगू साई खूप कंटाळा आलाय पण ह्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही तुला माहिती आहे गेली 5 वर्ष माझी आई अंथरुणाला खेळून आहे बहीण मेंटली रिटायर्ड जो काय थोडा बहुत पैसा मिळतो तो ह्यांच्यावर खर्च होतो म्हणून मी लग्न सुद्धा केलं नाहीये हे सई कम ऑन यार आमच्या ना तेवढी काय वाईट नाही आहे थोडीशी मजा आहे यार कम ऑन बोल तू कशाला आला होतास सर ब्रेक ओव्हर सर हॅलो संध्याकाळी भेटू साई साई मला माहिती तू कशासाठी आला होतास एक सुचू तुझ्या सासांकडे पैसे काय नाही मागत तू नको रे कविताला आवडणार नाही ते अरे बाबा बायकांना कधी कधी दूर ठेवावं लागतं बाहेरचं जग इतकं वाईट नाहीये माझ्या आई सासऱ्याकडे पैसे माग प्लीज चल तुझ्या सासऱ्याकडे पैसे काय नाही मागत तू अरे बाबा बायकांना कधी कधी दूर ठेवावं लागतं बाहेरचं जग इतकं वाईट नाहीये सासऱ्याकडे पैसे माग माझ्या आई सासऱ्याकडे पैसे माग सासऱ्याकडे पैसे माग आप रुकिए सरप्राइजिंग जस्ट कांट इमॅजिन खरं तर मीही इथे येण्यापूर्वी खूप विचार केला एवढा विचार करून सुद्धा माझ्याकडे यावंसं वाटलं तुमच्या धाडसाचं कौतुकच करायला पाहिजे बघ कशी आहे आपली पत्नी नाही म्हणजे 2 वेळेला जेवणाची चैन परवडते ना तुमच्या पगारामध्ये माझ्या विरोधात जाऊन का होईना पण माझा जावई झालायस तू माझ्याकडे येण्याचं कारण समजेल का थोडी मदत हवी आहे मला बेघर व्हायची पाळी आली आहे कर्जाचे हप्ते
वेळेवर भरू शकलो नाही मी, म्हणून म्हणून बँकेने. व्हेरी गुड व्हेरी गुड. साईनाथ. नाव साईनाथच ना तुमचं? विश्वास सरदेसाईंचे अंदाज कधीच चुकले नाहीत, कधी चुकणारे नाहीत. एक चुकला, स्वतःच्या पोरीबद्दलचा अंदाज चुकला. माझा विरोध पत्करून 20 वर्षापूर्वी तिने तुझ्यासारख्या भणंग माणसाशी लग्न केलं, अंदाज चुकला. आपण त्याच वेळेला एक भाकीत केलेलं होतं की केव्हा ना केव्हा तरी तू माझ्या दरवाजामध्ये हा असं उभा राहणार. किती हवेत पैसे? किती हवेत म्हणजे? नाही नाही नाही, विचारलं म्हणजे लगेच पैसे दिले असं नाही. ते काय मदत बिदत असेल ती देईन मी, करेन, पण त्यासाठी तुझ्या बायकोने इथे यायला पाहिजे, कविताने इथे यायला पाहिजे. ती आली तर आणि तरच मी हे पैसे देईन, मदत बिदत करेन. माय डॉटर मस्ट कम हियर. काय एवढं बोलायचं म्हणून मला इथे घेऊन आलायस तू? मगाच पासून बघते, खूप विचारातेस कसल्या तरी. काय झालंय, पैशांची सोय झाली नाहीये का? नाही, त्याबद्दलच मला तुझ्याशी बोलायचं आहे. माझ्याशी बोलताना एवढा विचार करून कधीपासून बोलायला लागलास तू? पैशांची सोय झालेली नाही आहे हे खरं आहे, पण काय? पण सोय होऊ शकते. मग मला जरा समजेल असं बोलशील? आज दिवसभर इथं तिथं भटकून पैशांची सोय होते का ते मी बघत होतो. जनार्दनलाही भेटलो, तोही असमर्थ ठरला. डोक्यात गोंधळ उडाला होता नुसता, जप्तीची भीती मन पोखरत होती. आईचे दागिने मोडण्याची कल्पनाच मनाला पटत नव्हती माझ्या. मी निर्णय घेतला. आईंचे दागिने विकणारेस का? नाही. मी आज तुझ्या बाबांना भेटलो. ते पैसे द्यायला तयारी आहेत, फक्त त्यांची एक अट आहे, ते पैसे घ्यायला तू जायचंस. का केलंस असं? का केलंस? माझ्या प्रेमाचा असा अपमान का केलास? एवढा मोठा निर्णय तू एकट्याने घेतलास, गृहीत धरलास मला, का? कशासाठी? गेली 20 वर्ष तुझा संसार माझा समजून जगले. या जगण्यात कुठलंही समर्पण नव्हतं, सार्थक होत माझ्या जगण्याच. तुझ्यावरच प्रेम होत, विश्वास होता, त्या विश्वासाला तडा घालवला. का वागला सर? का वागला? काल होते सर्वनाते आज झालो पूरका. काल माझे सावली माझा सवे आज गेली सोडून राह.
वाटा विशाखा पोरगी नाही आली, अजूनही नाही आली, तेव्हा कदाचित तिच्या घरावर जप्ती सुद्धा आली असेल, म्हणजे नाही आली। नाक काय गं, 10 लाखाचा चेक दिला असता मी, पण त्यासाठी तिने इथे यायला पाहिजे। कविताने इथे यायला पाहिजे, तू म्हणायचीस ना, दोघेही बापले एक अगदी हटवादी आहात, हट्टी आहात। आमचा हट्टीपणा समजावून घेणारी तू तू गेलीस निघून, आम्ही उरलत पाठीमागे, आपापले हट्ट कुरवाळत। तुझा शर्ट तुला शोधून घेता येत नाही का राहुल? अगं चिडतेस का इतकी, दे ना लवकर। गडबडीच्या वेळेला कसा त्रास द्यायचा ना, बरोबर माहिती आहे तुला। थँक यू। आज मला उशीर होणार आहे, माझा कम्प्युटर क्लास आहे, चालेल ना तुला? मला ना चालायला काय झालंय, काय वाटतेल ते करा। आई आई उद्या कॉलेजची पिकनिक जाणार आहे माझ्या, मी जाऊ? मला काय विचारतोयस? म्हणजे तुझी परवानगी नाहीये? माझ्या परवानगीचा प्रश्न येतो कुठे? काय झालंय का तुला? बाबा येतो। काल होते सर्व काही, आज झालो वीरता। काल होते सर्व नाते, आज झालो पोरका। Thank you.
अरे काय हे वसंता? कसा आहेस? ठीक आहे. जवळजवळ 15 वर्षानंतर भेटतोय आपण. तू इकडे कुठे आलास? मी मुंबईतच असतो. इथे बँकेत आलो होतो, ऑफिसची कॅश काढायची होती. अमाऊंट जरा जास्त होती म्हणून स्वतः आलो. पण तू असा रस्त्यावर काय? एनिवे चल चल चहा घेऊया. चल तू नक्की काय खाणार नाहीयेस? नको, चहाच घेऊया. खरंच खूप बरं वाटलं रे तुला भेटून. कॉलेज मधले जुने दिवस आठवले. कविता कशी आहे? बरी आहे. आणि मुलं? दोघ आहेत. नंदिता ग्रॅज्युएशन करते आहे आणि राहुल कॉलेजमध्ये गेलाय नुकताच. अरे वा, तुम्ही या ना सगळे घरी कधीतरी, सगळे भेटूया, ओळखी होतील. एक एक मिनिट, मी तुला माझं कार्डच देतो, हे घे. बाकी तुझं कसं काय? मस्त एकदम. एक सुंदर बायको आहे, एक मुलगा आहे विशितला, इंजिनिअरिंग करतोय. एकच मुलगा? आमचं कसं, हम दो हमारा एक. मुंबईत कधी आलास? 6 महिने झाले. कंपनीनं हेड ऑफिसचा भार माझ्यावर सोपवलाय. कार आहे, बंगला आहे. ऍक्च्युली आय एम एन्जॉईंग माय लाईफ. खूप बरं वाटलं ऐकून. खरं सांगू, माझ्या या यशस्वी प्रवासाला कारणीभूत तू आहेस. त्यावेळेला कॉलेज ऍडमिशन साठी तू स्वतःची चेन विकून पैसे दिले नसतेस ना, तर माझा हा प्रवास कदाचित दुसऱ्या दिशेने सुरू झाला असता. आणि हा वसंता आज आहे तसा दिसला नसता. असं काही नसतं रे, तू खूप हुशार होतास. कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात तू नक्की मोठा झाला असतास वसंता. सर तू सांग बाकी कसं आहेस? लग्नानंतर चिकटला होतास त्याच कंपनीत आहेस की काय? हो तिथेच आहे. ओ सर, तुमची गाडी उचलली ट्युशनवाल्यांनी. काय गाडी? अरे उचलली साई, माझी बॅग. ऍक्सिडेंटचा पेशंट आलाय का? हो, पेशंट सिरियस आहे. इथे वसंत घारपुरे पेशंटचे नातेवाईक कोण आहेत? काय झालं डॉक्टर? तुम्ही का त्यांचे नातेवाईक? आय एम व्हेरी सॉरी, आम्ही प्रयत्न केला पण आम्ही त्यांना वाचू शकलो नाही. ही इज डेड. प्लीज या आमच्या बरोबर. तुम्हाला अचानक लाभ होणार आहे. साई काहीतरी मार्ग निघेल. साई काहीतरी मार्ग निघेल. साई काहीतरी मार्ग निघेल. साई काहीतरी मार्ग निघेल. साई घेऊन जा ना ती बॅग घरी. नको नको नको. वसंता माझा मित्र होता. अरे मग काय झालं? सांग ना वसंता, तुलाच का भेटला? साई काहीतरी मार्ग निघेल. साई काहीतरी मार्ग. तुम्हाला अचानक लाभ होणार आहे. अचानक लाभ होणार आहे. वसंता तुलाच का भेटला? ही बॅग घेऊन घरी जा. घेऊन जा ना ती बॅग घरी. ही बॅग घेऊन घरी जा. साई तुम्हाला अचानक लाभ होणार आहे. साईनाथ कसला विचार करतोय? घेऊन जा ना ती बॅग घरी. घेऊन जा ना ती बॅग घरी. घेऊन जा ना ती बॅग घरी.
काकी घ्या ना. नको. प्लीज काका घ्या ना. नाही सांगितलं ना एकदा. बाबा मला वाटलं आई आली. अहो किती किती घामागुम झालात तुम्ही. बर एक एकच मिनिट. हा तुम्ही आज ऑफिसला नाही गेलात? ए तू माझ्या कपड्याला कशाला हात लावतेस? असं काय करताय बाबा? फ्रेंडशिप बँड कधीपासून शोधत होते मी. आज फ्रेंडशिप डे आहे ना. बरं मी निघते, मला उशीर होतोय. आज फ्रेंडशिप डे आहे ना. 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 बाबांचा फोन आला होता का रे? आई तू त्यांच्याशी बोलत नाहीस ना, मग त्यांची चौकशी कशाला करतेस? अगाऊपणा करू नको सर राहुल. इतका उशीर होत नाही त्यांना ऑफिस मधून यायला. पण आई बाबा आज ऑफिसला गेलेलेच नाहीयेत. काय? हो मी दुपारी घरी आले ना तेव्हा ते घरीच होते. पण ना त्यांचं काहीतरी बिनसलं होतं, काहीतरी विचित्रच वागत होते. हे तू आत्ताच सांगतेस मला? कविता तुला आपला जुना मित्र वसंत माहितीये का? आज ऍक्सिडेंट मध्ये गेला तो. काय? ऑफिसला जायचं नाहीये. जायचं आहे पण मला वाटतं आपण वसंताच्या घरी जायला पाहिजे सांत्वनासाठी. अगदी माझ्या मनातलं बोललास. मी काय म्हणते तू तयार हो ना, आपण जाऊन येऊया. चालेल. बहिणी तुम्ही शांत व्हा. बघू जे झालं त्याला कुणाचाच इलाज नाही, पण वसंताच्या जाण्याने आमच्या कंपनीला मात्र फार मोठं नुकसान झालंय. आता गेलेल्या पैशाचं नुकसान कंपनी कुठे ना कुठे भरून काढेल, पण वसंतासारखा माणूस परत मिळणार नाही. हो पण तुमच्या कंपनीचे त्यांच्याकडे असलेले पैसे थोडे थोडके नव्हते हो? अहो वहिनी ऍक्सिडेंट झाला तेव्हा एवढी गर्दी जमली असेल, पोलीस कोणाला आणि कुठे शोधणार? आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, त्या हरवलेल्या पैशांचा आणि वसंताच्या ड्यूचा काही संबंध नाही. त्यातला एकही नवा पैसा कापला जाणार नाही याची तुम्ही खात्री बाळगा. अहो आमच्या एमडीनी तर श्रीकांतला जॉब सुद्धा ऑफर केलाय. निघू मी. वहिनी आम्ही निघतो आता. तुमच्याबद्दल हे नेहमी बोलायचे,
मुंबईत आल्या आल्या तुम्हाला भेटायची फार इच्छा होती हो त्यांची. मला मला नेहमी म्हणायचे साईनाथचे माझ्यावर खूप उपकार आहेत म्हणून. कसला विचार करतोस? वसंताच्या बॉसचा विचार करत होतो. खूप चांगले आहेत ना ते, किती समजूतदारपणे बोलत होते. आणि विशेष म्हणजे त्या गहाळ झालेल्या बॅगेची कुठलीही जबाबदारी वसंताच्या घरच्यांवर नाही टाकलेली. नाहीतर आजकाल पैसा म्हटलं की बरं, तू ऑफिसला जायच्या आधी बँकेत जाऊन येशील वाळिंबेना भेटून, बघ ते मुदत वाढवून देत आहेत का. दामले, सक्सेना शहराच्या हॉटेलमध्ये बसला त्याला गाठतो, तुम्ही जरा लक्ष द्या. हो हो हो. नमस्कार साहेब. ते असू द्या हो, आहात कुठे तुम्ही? साहेब, मी पैशांची सोय करत होतो. हा, मास्क किती भरताय? नाही साहेब, पैशांची सोय झालीच नाहीये. मग काय मला भेटायला आलात? तसं नाही साहेब, मी रिक्वेस्ट करायला आलो आहे, मला आणखी थोडी मुदत द्या ना. लुक मिस्टर डोई फोडे, अर्ज विनंत्या पुष्कळ झाल्या, एक तासाच्या आत कमीत कमी 1,00,000 रुपये भरले नाहीत तर जप्तीची नोटीस तुमच्या घरी पोहोचेल आणि पुन्हा मला भेटायला येऊ नका. चला बाजूला. काय बोलताय तुम्ही? अगं पण तू माझं ऐकून, मला एक शब्द ऐकायचा नाही तुमचा. मला कळत नाही आपण ते पैसे वापरूच कसे शकतो. अगं पण मी शेवटचं सांगते तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही वसंताचे पैसे परत करत नाही तोपर्यंत या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही मी. अगं पण कविता, कविता बँकेकडनं आलोय. या ना. मिस्टर साईनाथ डोईफोडे आपणच का? हो. घ्या, इकडे सही करा. जप्तीची नोटीस पाठवली आहे बँकेने. कविता मला सांग ना, वसंता मलाच का भेटावा? अगं दैवाच्या मनातच तसं होत, कॉलेज लाईफ मध्ये मी त्याला खूप मदत केली होती आणि समजा हे पैसे दुसऱ्या कुणाला तरी मिळाले असते तर त्यांनी केले असते का ते परत? हे बघ, आजपर्यंत आपण आयुष्यात कुणाचंही वाईट केलेलं नाहीये, म्हणूनच नशिबानं आपल्याला ही संधी दिलेली आहे. अगं निदान मुलांच्या आयुष्याचा विचार करून तरी आपण हे पैसे वापरायलाच पाहिजेत. कविता, मुलांच्या आयुष्याचा विचार करून आपण हे पैसे वापरायलाच पाहिजेत. हे 3,000 रुपये, 2 महिन्यांचा किराणा घरी पाठवून द्या. तीन हजार एकदम? काय लॉटरी बिटरी लागली की काय? देशमुख, आपल्याला डिपॉझिट वाढवायला पाहिजे ना? हो सर, मलाही आपल्याशी त्याच संदर्भात बोलायचं आहे. डोईफोडे, अभी काय पद्धत झाली? काय मॅनेज बिझनेस आहेत की नाही? माझी थकबाकी किती आहे ते सांगा मला. काय असतील 1,00,000 रुपये? मी म्हणालो माझी थकबाकी किती आहे ते सांगा मला. आकडा ऐकून काय पैसे देणार आहेत का?
जेव्हा मी पैसे भरत नव्हतो तेव्हा केवढं बोलत होतात, आता का गप्प बसलात? पैसा पैसा बोलतही करतो, पैसा बोलती बंदही करतो, पैसाच मारतो आणि पैसाच जगवतोही. माझी थकबाकी यातनं वळती करून घ्या वाळिंबे. तुमच्या या ऍप्लिकेशनवर मी सही केल्याशिवाय तुमची रजा सँक्शनच होणार नाही मिस्टर डोई पुढे. देशपांडे साहेब मला सांगा, हक्काची रजा सँक्शन करून घेण्याची पद्धत पुन्हा मूर्खानं काढली आहे? तुम्ही सही करा अथवा करू नका, मी रजेवर जाणारच. मला तुमच्यावर डिसिप्लिनरी ऍक्शन घ्यावी लागेल. तशी वेळ आली तर मी राजीनामा देईन. शुद्धीवर आहात का तुम्ही? तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? म्हणजे राजीनामा देईन, मग खाल काय, राहाल कुठे? 8 दिवसापूर्वी तुमच्या घरावर जप्ती आली होती, विसरलात वाटतं? मी काहीही विसरलेलो नाहीये सर. मी बँकेचं कर्ज फेडलंय. काय, बँकेचं कर्ज फेडलंय? हो, लॉटरी लागली आहे माझी. आणि म्हणूनच नोकरीची तशी मला फारशी गरज उरलेली नाही आता. आज तर एकदम कमालच झाली यार. ए मला सांग ना, आज तुझ्यात एवढा डेअरिंग कुठून आला? पंकज, आजच्या नंतर कुठल्याही मराठी माणसाला म्हणालास ना तर याद राख, साला शेअर मध्ये गुंतवायला तुमच्याकडे पैसे आहेत, गरजवंत माणसाला द्यायला नाही आहेत. अरे यार सॉरी म्हणते ना बापा, पण मला सांग ना यार, एवढा पैसा आला क्या ते? माझी लॉटरी लागली आहे. अरे साई बाबा, એટલે મને પણ 2-4 લાખ રૂપિયા આપ ને બાપા. સીતારામ भाई, भाई तुमचे पैसे मी आज देऊ शकत नाहीये, 2-4 दिवसात मी तुमचे पैसे परत करतो. हो जना, याच्यानंतर तुला कधीही पैसे लागले ना तर मला मागायचे. मस्करी करत नाही मी, खरं सांगतोय. तुला काय लॉटरी बिटरी लागली की काय? लॉटरीच लागली आहे, म्हणून तर त्या बँक मॅनेजरच्या तोंडावर पैसे फेकून आलो आज. हे बघ ना, घरच्यांसाठी गिफ्ट पण आणले आहेत. हे बघ, तुला कधी पैसे लागले ना तर मला निसंकोचपणे माग. हा चल, येतो मी, वाट बघत असतील सगळे. बाय. हो हो भेटूया, चल बाय. बाबा हे सगळं काय आणलंय तुम्ही आज? सांगतो सांगतो राहुल बाबा, इत्यादी बॅट. वाव, येस, हा डिस्कमन. डिस्कमन पण? येस. ग्रेट. आणि तुझ्या सगळ्या टीमचा खर्च मी करणार आहे दिल्लीचा. विमानाने जायचं सगळ्यांनी. एकदम. हे बघ, हा तुझ्यासाठी मोबाईल आणलाय. कविता, कविता तुला साडी. बाबा तुम्हाला झालंय तरी काय, आपली लॉटरी लागली आहे. आई ऐकलंस का, आपल्याला लॉटरी लागली आहे. मला माहिती. हे बघ, हिला माहिती आणि हिने आपल्याला काही सांगितलंच नाही. बाबा इतक्या वर आमचं समाधान होणार नाही, आम्हाला जोरदार पार्टी पण पाहिजे. राहुल अभ्यासाचं काय? अगं आई आपल्याला एवढी लॉटरी लागली, तू अभ्यास करायला काय सांगतेस मला? कधी अचानक शुष्क धरेवर पाऊस वेळा झडती, धुंद टपोर दव बिंदू पान फुलातून गाते. कधी अचानक कधी अचानक, कधी अचानक आळसाळा सागरा येते भरती, काळोख भरल्या वाटे वरती गहिवर. आजपर्यंत आपण आयुष्यात कुणाचंही वाईट केलेलं नाहीये, म्हणूनच नशिबानं आपल्याला ही संधी दिलेली आहे. अगं निदान मुलांच्या आयुष्याचा विचार करून तरी आपण हे पैसे वापरायलाच पाहिजेत कविता.
मुलांच्या आयुष्याचा विचार करून आपण हे पैसे वापरायलाच पाहिजे. मला कळतंय कविता, तुला माझं वागणं पटत नाहीये, म्हणूनच मी निर्णय घेतलाय. मी उद्याच जाऊन वसंताचे पैसे परत करून येणार आहे. साई, हे चूक की बरोबर मला माहित नाही, पण मी तुझ्या बरोबर आहे. गुड इव्हनिंग साईनाथजी. गुड इव्हनिंग. काय आज बँकेतून लवकर निघालात? लवकर निघालो असं म्हणायचं फक्त. इथून गेल्यावर बँकेतली कामं आहेतच की मागे. म्हणजे आजकाल रात्री सुद्धा रिकव्हरीची कामं सुरू केली ती काय? नाही, आज रिकव्हरी नाही, आज डिपॉझिट कलेक्शनच्या मागे. अच्छा अच्छा. तुम्ही लक्षात ठेवा, बँक तुमचीच आहे. हा, तुमच्या बँकेला मी कधीच विसरू नाही शकत. एनीवे एन्जॉय युअर सेल्फ. येस. हॅलो म्हणजे मी एकदम जवळचा मित्र आहे. जवळचा म्हणजे यु नो एकदम क्लोज. हो समजा ना. काय सांगतोस काय? एक मिनिट हा बेटर. अरे कशाला? अरे म्हणजे काय समजा तुम्ही. थँक्यू. अरे पण मग आता हे एवढे पैसे मिळाले आहेत त्याला, ते कुठे इन्व्हेस्ट वगैरे करणार आहे की नाही तो? साई मलाच सांगतोय. काय सांगतोस? त्याने बोल. अच्छा, तू बोल, तिकडे मी पैसे टाकायला तयार आहे. वा क्या बात है. अरे पण मग माझी ओळख बिळख करून दे ना. ऑफकोर्स कधी. माझा रोल फिक्स आहे ना. अरे अरे मी अटले बोलते ना, खुदा जब भी आपता इन पच्ची छप्पर फाड़ के जापता है. हाँ, साईंद्र नक्की खुदा नज दिले का इटले. मला ते वाटतं खुदा त्याचा सासरा आहे आणि तो खूप श्रीमंत माणूस आहे. अरे ना रे ना, त्याच्या आणि त्याच्या सासरेच्या बोलते ना 36 चा आकडा बोलते ना तसा. अरे एकमेका संगती बोलते बिना मला माहिती रे. आर यू एन्जॉइंग? ओके. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग अँड कॉंग्रॅट्स. थँक्यू सर. एकटेच आलात? ऑफिसमधनं डायरेक्ट आलो, त्यामुळे मिसेसला आणणं शक्य झालं नाही. पण त्यांनाही आणलं असतं तर माझी ओळख झाली असती. तुम्ही माझी ओळख ठेवली इथे का कमी आहे? असं काय म्हणता सर? मस्करी केली. पण तुम्हाला सांगतो, परिस्थिती बदलली की कोणी ओळख ठेवत नाही, ही वस्तुस्थिती आहे. बरं, पुढे काय करायचं ठरवलंय? अगदी हेच तुला मीही विचारणार होते. मी एकटा काहीच ठरवणार नाहीये. जे काही ठरवायचं आहे आपण दोघांनी मिळून ठरवायचं आहे. आपण असा कुठला तरी व्यवसाय सुरू करायला पाहिजे ज्यात तू सुद्धा इन्वॉल्व्ह होऊ शकशील. मी इन्वॉल्व्ह होऊ शकेन असं माझ्या मनात एक विचार आलाय. तू इतरांना लग्नासाठी वाढदिवसासाठी ज्या गिफ्ट देतेस ना, त्या खूप कल्पक असतात. आपण गिफ्ट शॉप सुरू केलं तर? वाव, ग्रेट. खरंच मस्त कल्पना आहे. आणि साईया, या गिफ्ट शॉप मध्ये मी सुद्धा इन्वॉल्व्ह होऊ शकेन. तुझी इच्छा नसली तरी तुला इन्वॉल्व्ह होणं भागच आहे. म्हणजे? अग, मला लोकांना गिफ्ट्स वाटायला खूप आवडतं ना, मग मी त्या विकायच्या ऐवजी वाटतच बसेन ना. आपल्याला गिफ्ट शॉपसाठी भरपूर पैसे गुंतवावे लागतील, त्यामुळे आपण सेव्हिंग कसं करणार? असं कसं म्हणतोस साई? आपल्या आपल्या जुन्या घराचे जे पैसे येतील ते सेव्ह करू शकतो की आपण? पैसा वाढवायला हवा आणि त्यासाठी रिस्क ही घ्यायलाच हवी. रिस्क घेणाऱ्याला नशीब साथ देतच आहे.
किती छान आहे बाबा, कुठून घेतलंय? Don't you understand? Absolutely. हाँ हाँ ओके, तुम्ही एक काम करा, आज दुपारी ऑफिस मध्ये या ना. Yes, you can select the article. Okay, okay. Yeah, that's fine with me. Okay. Thank you. Bye. मिळाली का ऑर्डर? मिळेल मिळेल. बाबा मी एक सजेस्ट करू का, तुम्ही दोघांनी शॉप वर थांबण्यापेक्षा आईसाठी आपण एक सेल्स गर्ल ठेवू आणि बाहेरच्या ऑर्डर्स तुम्ही घेत जा. व्हाट्स ए एक्झॅक्टली, अगदी माझ्या मनातलं बोललास. मी काय म्हणते, तुम्ही एखादी छोटीशी जागा का घेत नाही स्वतःच्या ऑफिससाठी? करेक्ट, तुमची दोघांची सजेशन्स एकदम उत्तम आहेत. तुझा आहे का एखादं सजेशन? मला तर खूप टेन्शन आलंय. कसलं ग बाई? अगं आमची अकॅडमी आहे ना, त्यात व्हिजिटिंग फॅकल्टी मध्ये एक यंग पायलट आलाय, विक्रम नायर. छान मराठी बोलतो ना, कसला हँडसम आहे. त्याचं टेन्शन आलं तुला? तू कपरे राहुल खडूस. आणि मॅच येणार तुझी आज? हो ना, ह्या मॅच वर तर माझं ए टीम साठी सिलेक्शन होणार आहे. चल मी येतो. ऑल द बेस्ट. थँक यू बाबा. चल बाय. चला, मला पण उशीर झालाय, मला निघालं पाहिजे. विक्रम आज मला पिकअप करणार आहे. जरा जपून जा. तुम्ही मला मागाशी सजेशन विचारलं होतं ना? हो, आहे का काही सजेशन? आपण काल त्या क्लब मध्ये गेलो होतो ना, आपण त्या क्लबची मेंबरशिप घेऊया ना प्लीज. आम्ही तेच ठरवलेलं आहे. वाव, हाय नंदिता. हाय विक्रम. रेडी? बोला पुढे यायचं आपण. तू मला काही सांगणारस का? नाही. पण मला काही सांगायचंय तुला. मग सांग ना. विक्रम तू म्हणजे ना एकदम म्हणजे एकदम पावळट आहेस. ए रागावलास? नाही. मी तर ऐकलं होतं की पायलट्स खूप बोल्ड असतात. असतातच. मग मनातलं सांगायला का घाबरतात? कारण सगळ्याच गोष्टी सांगायची गरज नसते. आय लव्ह यू विक्रम. आय लव्ह यू टू नंदू. साहेब हा आमचा स्विमिंग पूल. स्विमिंग पूलचं पुरुषांसाठी टायमिंग 7-10 आणि 5-8 असतं. हा आणि तसा स्पेशल कोचही आमच्याकडे शिकवायला. या ना इकडे. या सर, ही बिलियर्ड्स रूम. 3-4 टेबल्स आहेत. साहेब या ना इकडे. व्हॉट्स युअर गुड नेम सर? साईनाथ वासुदेव डोईफोडे. आर यू महाराष्ट्रीयन? येस. मराठी? येस. एनी प्रॉब्लेम? नो, जस्ट कॅज्युअली. डू यू नो अवर क्लब चार्जेस आर व्हेरी हाय, यू नो इट्स 5 लाख रुपीज. मी तुझा अख्खा क्लब विकत घेऊ शकतो. डोंट अंडर एस्टिमेट मराठी पीपल. डू यू अंडरस्टँड? आय एम सॉरी सर. दॅट्स बेटर.
बोलो सर, क्या चाहिए? हाँ, मुझे कुछ गिफ्ट आर्टिकल्स खरीदने हैं बल्क में। एक काम करो, तुम्हारा मालिक जो है उसको बोलो कि जरा मुझे मिले, सरदेसाई आए हैं बोलने। ठीक है सर। यस, काय हवे आपल्याला? तू इथे? मी ओनर इथली। आश्चर्य वाटलं? नाही। बरोबर आहे, आश्चर्य, प्रेम, दुःख, राग या सगळ्या भावना आहेत, आणि भावनांशी तुमचा संबंधच नाही। मी काही आज ओळखत नाहीये तुम्हाला। यस, यू आर राईट, यू आर राईट। मुलगी आहेस माझी, आणि एका यशस्वी बिझनेसमॅनच्या मुलीने आपल्या स्वतः। एक मिनिट, मी तुमची मुलगी होते, आता नाही। आता मी फक्त साईनाथची पत्नी आहे, आणि हा व्यवसाय मी नाही, त्यांनी सुरू केलाय। तो अलीकडे आला होता माझ्याकडे पैसे मागायला, चेक तयार ठेवला होता। एक्सक्यूज मी, तो चेक तुमच्याजवळ जपून ठेवा। तुम्हाला त्रास होईल, पण हा चेक तुम्ही फ्रेम करून ठेवा तुमच्या घरी। तुमच्या अहंकारापुढे तुमचा जावई आणि तुमची मुलगी झुकले नाहीत हे कायमचं लक्षात राहील तुमच्या। पराभवाची एखादी तरी आठवण असावी माणसाकडे। पैशांच्या जोरावर तुम्ही सगळं जिंकाल, पण तुमच्या मुलीला नाही जिंकू शकणार तुम्ही। तिला मी जिंकलो। काय चाललंय तुझ्या मनात? काही नाही, विचारांच्या लाटा एका मागून एक येऊन फुटतायत। विचारांच्या बाबतीत मन अतृप्तच असत नाही? सदैव सतत काहीतरी राहिलंय याची खंत बाळगणार। पण असं अपुर अतृप्त असणंच मनाला आणखी धावायला प्रवृत्त करतं। खरंय, मन जितकं जास्त धावतं ना तितकं जास्त अतृप्तच राहत। अंतरी ही उरते काही, अंतरी ही उरते काही, अंतरी भिजती काया
भिजती काया भिजले मन अंतरी ही पुरते काही अंतरी बघ ना बाबा आयुष्यभर पैशाच्या मागे धावत राहिले असमाधानीच राहिले. माझी आई खंबीरपणे उभी राहिली होती बाबांच्या पाठी. पैशांच्या पावसात अगदी चिंब भिजून गेली ती. पण मायेच्या ओलाव्यासाठी मात्र भुकेलीच राहिली शेवटपर्यंत. कविता तुला एक सांगू. माझ्या मनात एक सल राहून गेलाय. तुझ्या बाबांकडे गेलो होतो ना मी तुझ्या नकळत, तो त्या बाबतीत तुझा मी खरंच अपराधी आहे कविता. साई ती जखम भरून निघाली आता. तू जेव्हा बाबांना म्हणालास ना की मी कविताला जिंकलंय, तेव्हा असं वाटलं की धावत जाऊ तुझ्या कुशीत शिरावं आणि अगदी अगदी मनसोक्त रडून घ्यावं. हुर हुर कातर अनाम वेळी सांज अंतरी जळतच राही. हुर हुर कातर अनाम वेळी सांज अंतरी जळतच राही. रात्र समंद मनातल्या मनातच रडले. तेव्हा असं वाटलं की माझा साई मला परत मिळाला. पण खरं सांगू आता उगाचच अशी भीती वाटते यशाच्या मागे पैशाच्या मागे धावता धावता माझा साई माझ्यापासून दुरावणार नाही ना. नाही तसं होणार नाही. यशाची चाहूल मला सतत खुणावत राहील आणखी पुढे जाण्यासाठी. पण तुझ्या सहवासाची ओढ मला बांधून ठेवेल मला पक्की खात्री आहे त्याची. येस डेफिनेटली नॉट ॲट ऑल नॉट ॲट ऑल. ओके बाय. थांबला का फोन एकदाचा? काय रे बोर झालास का? बोर साई तू अजून थोडा वेळ बोलत बसला असतास ना तर मी झोपलो असतो. एक मोठी ऑर्डर मिळते आहे त्यांना मी फोर्स करतो. चार पाच वर्षाचं तरी कॉन्ट्रॅक्ट करा ना. अरे असं झालं तर फायदा ना माझा. वा साईनाथ तू बक्का बिझनेसमॅन झालेस. अरे बाबा पाण्यात उडी मारली की हातपाय हलवावेच लागतात. बर तू सहजच आला होतास ना. म्हटलं तर सहज म्हटलं तर. काही पैसे हवे आहेत साई? 1000 रुपये मिळाले तर बरं होईल.
रागावणार नसशील तर एक सांगू हेच ना की परत पैसे मागू नकोस म्हणून मुळीच नाही असे 1500 रुपये मागत राहण्यापेक्षा 1-1.5 लाख रुपये माग ना आणि एखादा बिझनेस सुरू कर काय प्रॉब्लेम आहे मला कसंही करून तुला या परिस्थितीतून बाहेर आलेलं बघायचं जनार्दन नाही साहित्य ठीक आहे पण तरी तुझ्या गरजेला मी काहीच मदत करू शकलो नव्हतो आणि तरी तू जनार्दन भलाही तू माझी मदत करू शकला नाहीस पण माझ्या डोक्यावर कुणाचं तरी ऋण आहे आणि तुला मदत करून मला ते ऋण हलकं करायचं आहे ऋण कसलं ऋण ते जाऊ दे तू सांग तुझ्या मनामध्ये एखादा बिझनेस आहे का तसंही मला आता गिफ्ट शॉप्स मधनं रेस्टॉरंट लाईन मध्ये शिरायचं आहे का तुला इंटरेस्ट ए साई तुला मी स्पष्ट सांगू का यार मला या तुझ्या बिझनेस मध्ये खेचू वगैरे नकोस मला यातलं काही जमणार नाहीये या बिझनेस मध्ये खेचून तू स्वतःचे हात पळून घेशील मी आहे तो बरा यार प्लीज जशी तुझी इच्छा पण तुला कधीही काही व्यवसाय सुरू करावासा वाटला ना तर मला नक्की सांग ओके ओके थँक्स बाय हाँ तो साईनाथ जी आपके गिफ्ट आर्टिकल्स के बिजनेस में एक्सपेंशन का स्कोप क्या है चांगला चांस है एक्चुअली सबर्ब मध्ये माझा आणखी एक गिफ्ट शॉप सुरू होते पण मला आता डायव्हर्सिफिकेशन मध्ये जास्त इंटरेस्ट है रेस्टॉरंट साठी जागा शोधतोय मी डायव्हर्सिफिकेशन तो हमेशा इज अ वेरी गुड आइडिया लेकिन आज मैं आपके लिए एक स्पेशल बिजनेस ऑफर लेके आया था आप तो जानते हैं मैं एक एक्सपोर्टर हूँ और पूरी दुनिया में मेरे ऑफिसेज हैं मुझे यूरोपियन कंट्रीज की डिमांड का मालूम पड़ा है कि आप जो केन के गिफ्ट आर्टिकल्स बनाते हैं उनकी वहां बहुत डिमांड है इन द यूरोपियन कंट्रीज क्यों ना हम लोग पार्टनरशिप में इन आइटम्स को वहां एक्सपोर्ट करें तुमचा विचार चांगला है पण सध्या तरी मला ते जमेल असं वाटत नाही काय आहे इकडला व्याप वाढतोय आणि परदेशातलं मार्केट सांभाळणं म्हणजे जरा कठीणच वाटतंय मला शिवाय ते एक्सपोर्ट लायसन्स साठी हेलपाटे घालावे लागतात त्याचं काय बच्चों जैसी बात मत करो साईनाथ लाइसेंस लाना ऑर्डर लाना फाइनेंस लाना उसको डिस्पैच कराना इंश्योरेंस कराना ये सब मेरी जिम्मेदारी तुम्हारा काम सिर्फ होगा पैसे लेकर गिफ्ट आइटम्स को बनाना और उसके एवज में मैं आपको 40% पार्टनरशिप देने को तैयार हूँ रियली यस अगर ऐसा है तो मैं आज साइन करने के लिए तैयार हूँ लगता है आपने वो कहावत नहीं सुनी काल करे सो आज कर और आज करे सो अब लेकिन आप मेरी एक बात का ध्यान रखिए कौन सी ये बात हम दोनों के बीच होनी चाहिए आप ये बात अपनी वाइफ तक को मत बताइएगा का इसलिए कि हमारे एक्सपोर्ट के बिजनेस में जरा सी भनक लग जाती है ना तो सारी मधुमक्खियां पहुंचकर शहद निकाल लेती है और हमारे हाथ में सूखा गुलाब रह जाता है ओके मी लक्षात ठेवीन पहिल्या ऑर्डरचा चेक मी मिसेसला सरप्राईज गिफ्ट म्हणून देईन व्हेरी गुड आयडिया सो इट्स फायनल हा येस इट्स फायनल नंदिता कशी आली नाही रे अजून काय विचारते मी काय नंदिता कुठे आहे ए आई नंदिता कुठे आहे मला माहित नाही बाबा कुठे तेही माहित नाही आणि तू तर केव्हा झालेस ना बाबा ऑफिस मध्येच असणार पण नंदिता कशी नाही आली अजून तू जरा प्रियांकाकडे जाऊन बघून येतोस का ए आई तू नंदिताच्या सेलवर फोन कर ना घरी जायची काय गरज आहे अरे तिचा फोन नाही लागत आहे बाबा मग प्रियांकाच्या घरी फोन कर प्रियांकाचा नंबर आहे आपल्याकडे आई तू उगाच तिची काळजी करू नकोस येईल ना ती लहान आहे का ती आता ती आता लहान नाहीये म्हणून तर बाय मिस यू मी टू लव यू यू या बाय 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 हे बा माझा हात सोड थांब जरा बोलायचं तुझ्याशी थांब मला तुझ्याशी अजिबात बोलायची इच्छा नाही कोण होता तू तुला काय करायचंय ये तू माझ्याशी अशी का वागतेस का अशी म्हणजे कशी तू टाळतीस मला म्हणजे तुला हे कळतंय ना जाम जाम वाईट परिणाम होतील असं वागण्याचे ए चल चल जा जा
आला मोठा। नंदिता साईनाथ जी बहुत बहुत मुबारक हो, अपनी कंपनी को लाइसेंस मिल गया है। इतने जल्दी, क्या बात है। बिल्कुल, आप जानते नहीं अपना काम ऐसे ही होता है, बस चुटकी बजाई और काम हो गया। मान गए। अरे अभी देखना, 8 दिन के अंदर अपनी कंपनी का पहला ऑर्डर आपके हाथ में होगा। देसी ले बाबा, तुझा कहीं भरोसा नहीं। आता भी कॉन्ट्रैक्ट साइन कराल जातो है, नहीं तो आता चालू होतो आणि आपण सेलिब्रेट केलं असतं। देखिए सेलिब्रेट हम करेंगे लेकिन ऑर्डर मिलने के बाद। ओके, ऑल द बेस्ट। हेलो कविता, आजचा दिवस आपण सेलिब्रेट करायलाच पाहिजे। का, काय झालं? अगं आज सकाळीच 1-2 लाखाचा चेक मिळाला आणि आता आहुजांनी फोन करून सांगितलं की हॉटेलचं डील फायनल झालंय। वा, माझ्याकडे आणखीन एक सरप्राईज आहे पण मी ते तुला नंतर सांगेन। साई, माझ्याकडे पण तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। आपल्या राहुलचं ए टीम साठी सिलेक्शन झालंय। काय सांगतेस, मला तर असं वाटतंय कॉन्ट्रॅक्ट साइन करणं उद्यावर ढकलून आत्ताच सेलिब्रेट करावं। साई तू घरी ये, मग आपण सगळे मिळून सेलिब्रेट करूया, पण कॉन्ट्रॅक्ट मात्र आजच साइन करा, आजचा दिवस यशाचा आहे। यू सेड इट कविता, यू सेड इट। बाय बाय। मजा आली ना? खरंच खूप धमाल आली पब मध्ये, म्हणजे आम्ही सुद्धा प्लॅनिंग करू शकतो। पटलं ना? पटलं रे बाबा, पण तुमच्या त्या पब मधल्या गोंगाटामुळे माझं डोकं दुखायला लागलं, एवढा आवाज तो। तरी सुद्धा पेक घेतलास तिकडे। इतक्या ड्रिंक्सचं प्रमाण वाढलंय ना तुझं? दुसराच पेक आहे माझा। बरं ते जाऊ द्या ना बाबा, तुम्ही पिझ्झा घेणार? नाही, नको। डोंट वरी, मी घेईन। काय झालं साहेब? काय झालं साहेब? नाही काही नाही। ओके सर। ए तुम्ही जरा लवकर आठवा, तुम्हाला काय घ्यायचं ते लवकर सांगा। तुम्हाला कसली एवढी घाई आहे? आई आपण एन्जॉय करायचं ठरवलं होतं की नाही? काय झालंय तुला? काही नाही, तुम्हाला काय घ्यायचं ते लवकर घ्या, चला। हॅलो जाधव, मी आज ऑफिसला येणार नाही, बरं वाटत नाही मला, तसंच काय अर्जंट असलं तर घरी फोन करा। ओके। खाऊन घे थोडस, बरं वाटेल। काल रात्री हॉटेलमध्ये नुसती दारू प्यायलायस, कणभर सुद्धा खाल्लं नाहीयेस काही। तुझं पिणं हल्ली वाढलंय, निदान महिनाभर तरी कुठल्या पार्टी बिर्टीला जाऊ नकोस आता। हॅलो, हा नंदिता अजून उठलेलं नाहीये, 11:30 नंतर फोन करा। कुणाचा फोन होता रे? मला काय माहित। अरे मग नाव नाही का विचारायचंस राहुल? मी नको ते प्रश्न विचारत नाही, आणि कुणाचाही फोन असला तरी काय फरक पडतोय? तुम्हाला आजकालच्या मुलाला ना कशाचाच काही फरक पडेना असा झालाय। या आई प्लीज। हा राहुल, आणि कालपासून विचारीन म्हणते तुला, बाईक कुठे रे तुझी? अगं बरं झालं मला आठवण केलीस, मला बाईक सोडवायला 5,000 रुपये दे ना। सोडवण्यासाठी म्हणजे? हो अगं, त्या दिवशी मित्रांना पार्टी देताना थोडे पैसे कमी पडले म्हणून मग बाईक गहाण ठेवावी लागली। काय लक्षात ठेव राहुल, 1 पैसा सुद्धा मिळणार नाही तुला, आणि संध्याकाळी मला बाईक या घरात पाहिजे, नाहीतर पाऊल सुद्धा ठेवायचं नाही या घरात। अगं असं काय करतेस तू बाबा, सांग ना आईला।
बॅग बंद पैसे घे आणि बाईक परत घेऊन ये आधी. आणि राहुल पुन्हा असं व्हायला नकोय मला. काय किंमत ठेवलीस तू माझी? हाय गुड मॉर्निंग. ए आई मला जरा कॉफी दे ना प्लीज. हाँ बोला जाधव. व्हाट? हो हो मी लगेच आलो. पण हे झालं कुठे केव्हा आणि कुठे झाला ऍक्सिडेंट? ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ मुलुंड चेक नाक्याजवळ टँकरने धडक दिली आणि पसार झाला आणि आपल्या ड्रायव्हरला पोलिसांनी राजावाडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. मालाचं किती नुकसान झालं? सर माल आणि टेम्पो मिळून कमीत कमी 5 लाख रुपये तरी आपलं नुकसान झालंय सर. बरोबर बरोबर. तुम्ही एक काम करा, ताबडतोब राजावाडी हॉस्पिटलला जा आणि ड्रायव्हरच्या ट्रीटमेंटचं बघा. ठीक आहे सर. जाताना पैसे घेऊन जा आणि मला पोलीस स्टेशनला येऊन भेटा ताबडतोब. ओके सर. हा अग्रवाल. हॅलो साईनाथ. अग्रवाल आपण संध्याकाळी बोलू. क्यों कोई खास प्रॉब्लम? हा यार माल घेऊन येणाऱ्या माझ्या टेम्पोचा ऍक्सिडेंट झालाय. नुकसान झालंय माझं 5 लाखाचं. इन्शुअर करायचा की नाही? नव्हता केला ना यार, अर्जन्सी होती. अरे यार यही तो गलती करते हो. अब मेरे लायक कोई काम हो तो बताना. मदत लागली तर मी तुला कळवीनच. अच्छा शाम को हम लोग मिल रहे हैं क्लब के अंदर. वो कुछ गुड न्यूज देनी है तुम्हें. ठीक है. ओके बाय. ओके सी यू इन द इवनिंग. अब तो समझ में आ गया ना साईनाथ, कितनी भी जल्दी हो बिना इंश्योरेंस के माल नहीं भेजना भाई. ठीक है यार, तुम्हाला काहीतरी दुसरं सांगणार होतास. हाँ गुड न्यूज. पता है हमारी जो नई कंपनी है ना उसमें हमको नया ऑर्डर मिल गया है 30 लाख रुपीज का. क्या संतोष का है? बिल्कुल जो बोल रहा हूँ सच बोल रहा हूँ, लेकिन अभी बात करने का टाइम खत्म. अभी काम करना पड़ेगा धनाधन धनाधन धनाधन, क्योंकि 4 दिन के अंदर कंसाइनमेंट एक्सपोर्ट करना है. यू डोंट वरी अबाउट दैट, आई विल मैनेज इट. करना ही पड़ेगा भाई. हेलो सर. हेलो हाउ आर यू? हेलो फाइन. मी तुम्हाला ओळख करून देतो, हे मिस्टर सावंत आपल्या क्लब चे नवीन मेंबर आहेत. बसा. थँक यू. आणि हे इन्कम टॅक्स कमिशनर आहेत. हे साईनाथ डोईफोडे. हॅलो. हॅलो. हे अग्रवाल, यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे. हॅलो. हॅव अ नाइस डे सर. बाय. मी आपल्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मुझे सर? नाही 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 नाही, आपको शायद पता नहीं है कि ऊपर वाले ने हर इंसान के एक जैसे 7 रूप बनाए हैं. हो सकता है आपने मेरे किसी जुड़वा को देखा हो. पण एका शहरात नाही सर, एक मोहल्ले में भी हो सकते हैं. अरे आई एम सॉरी, मुझे एक बहुत जरूरी काम याद आ गया. प्लीज मैं चलता हूँ. आई सी यू लेटर. बाय. ओके मिस्टर डोईफोडे, तुमच्या शॉप बद्दल बरंच ऐकलंय मी. मला सुद्धा एक दिवशी यायचंय तुमच्या शॉप मध्ये. जरूर या ना, शॉप तुमचंच आहे. थँक्यू. तुमचा वडिलोपार्जित धंदा आहे का? नाही. म्हणजे यू आर द फाउंडर? असं म्हणता येईल. ग्रेट. तुम्ही इनिशियल भांडवल कसं उभं केलं? ऍक्च्युअली स्पीकिंग माझी लॉटरी लागली होती. ओ आय सी, लकी गाय. हा हाँ बोल जनार्दन. हो लगेच 5 मिनिटात येतो मी. सॉरी साहेब, मला जरा निघावं लागणार आहे, अर्जंट काम निघालंय. येऊ मी? नो प्रॉब्लेम. काय रे, काय बोलत नाहीयेस? का टेन्शन मध्ये आहेस का? काय सांगू यार तुला, माझं 4-5 लाख रुपयाचं नुकसान झालंय बिझनेस मध्ये. त्यातच तो इन्कम टॅक्स वाला सावंत माझं डोकं खात बसला नसत्या चौकशा करून. आजचा दिवसच खराब आहे. एनिवे तू कशाला बोलवलंस? तू म्हणाला होतास ना की तुला स्वतःला काही करावंसं वाटलं तर माझ्याकडे, म्हणून मी तुझ्याकडे आलो. काय करायचं ठरवलंयस? मी एक नाटक प्रोड्यूस करायचं म्हणतोय. कोणाचं आहे? माझी स्वतःची कॉन्सेप्ट आहे. काय तू आजचा दिवस
निवडलायस का? काय झालं? मी थकलो रे खूप. ठीक आहे, मोठी अपेक्षा ठेवून मी तुझ्याकडे आलो होतो, पण तुझा मूड महत्वाचा. हे एवढा नाराज होऊ नकोस, चल ऐको 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 ऐको. तुला आवडेल. दोन मित्र असतात तुझ्या माझ्यासारखे, दोघेही गरीब असतात. एक संसारी असतो आणि एक ब्रह्मचारी असतो. जो संसारी असतो ना त्याला कर्ज होतो, आणि जो ब्रह्मचारी असतो त्याला कॅन्सर होतो. कळलं ना? म्हणजे एकाला कर्ज होतं आणि दुसऱ्याला कॅन्सर होतो. कर्ज झाल्यावर घर सोडायची पाळी येते आणि कॅन्सर झाल्यावर मरायची पाळी येते. पण गमत काय होते माहिती का? जो मरायला टेकला असतो ना त्याला लॉटरी लागते. तो म्हणतो मी तर आता मरणार आहे, हे पैसे माझे काय कामाचे, हे पैसे तू ठेव. म्हणजे हे पैसे तुझे आहेत असे समज. पण मेजर सुद्धा मी तुझ्यावर लक्ष ठेवून असणार आहे. हा जर मला कळलं की तू पैशाचा दुरुपयोग करतोय तर मी तुला सोडणार नाही. कशी म्हणली गोष्ट? काय रे कशी म्हटली? कोणाची गोष्ट आहे? माझी, ऑफकोर्स माझी. उतर. अरे गोष्ट सांगितली. उतर गाडीतून. अरे रागवलास का? मी फक्त गोष्ट सांगितली नाटकाची. बस गाडीतून उतर. काय चालवलेस तू? हे काय झालं? पुन्हा पिऊन आलायस? हो. काय म्हणणं आहे तुझं? अरे सकाळी अचानक फोन आल्यामुळे घराबाहेर पडलेला नवरा रात्री उशिरा आल्यानंतर काय झालं होतं, काय प्रॉब्लेम आहे हे विचारायच्या ऐवजी तू माझी उलट तपासणी घेतेस. झालेल्या प्रॉब्लेम्स बद्दल विचारण्याने काय झालं असतं? 5 लाख रुपयाचं नुकसान झालंय माझं. तू विचारलं असतं तर बरं वाटलं असतं मला. बरं वाटावं म्हणून आधीच पिऊन आलायस ना तू? माझ्या सांगण्याने बरं वाटलं असतं तर सगळ्यात आधी माझ्याकडे आला असतास. हे बघ साई, 5 लाख म्हणजे फार मोठं नुकसान नाही आहे आपल्यासाठी. आपण आता भरून काढू शकतो ते. तू तू का पैशाच्या मागे धावतोयस? काय चुकलं माझं मग? काय चुकलं? मला खूप मोठं व्हायचंय, खूप पुढे जायचंय मला. विसरला सगळं? बाबांच्या वाटेने नको पुढे जाऊस. बाबा आईपासून खूप दूर गेले. आता तू साईत काही पुढे जाऊ नकोस की जिथून परत मागे फिरताच येणार नाही. ग्रेड्स जर चांगल्या मिळाल्या तर कुठेही ऍडमिशन मिळेल. विक्रम तू म्हणजे ना एकदम अनरोमॅन्टिक. हे इम्पॉर्टंट आहे. गप्प बस, करिअर कम्स फर्स्ट. चल काहीतरी चांगलं बोल. चांगलं काय बोलायचं? काय पण बोल. असं परत तुझं घर जवळ आहे. मग काय झालं?
रोमॅन्टिक व्हायला अख्खं आयुष्य पडलंय बट नॉट नाव मस्त आहे गाडी मस्त मला जरा बोलायचंय तुझ्याशी जरा तू भेटत नाही म्हणून जरा मी काय म्हणतो एक मिनिट हा कोण आहे हा सांग सांग मी कोण मी याला ओळखत नाही तू ओळखत नाही मला अरे तू मला ओळखत नाही अरे मला ओळखत अरे इतके दिवस अरे हे मला बरोबर बरोबर ना कशी ओळखणार तू आता मला गाडी आली तुझ्याकडे पैसा आला आणि सगळं आलं तुझ्याकडे ते मारू दे चल मला तुझी बोलायचं चल मागे चल मागे गाव तुझं काय काम आहे चल दारू तू नाट्य करतो सरा एवढ्या सला काय चालवलंयस तू नंदिता लाच वाटायला पाहिजे तुला शोभत असलं वागणं हे शाने हॅलो हो मी डोईफोडेच बोलतोय काय कुठल्या हॉस्पिटल मध्ये बरोबर राहुलचा ऍक्सिडेंट झालाय काही घाबरण्यासारखं नाहीये ना वेल आम्ही आता काही सांगू शकत नाही बट वी हॅव टू कीप हिम फॉर ऑब्झर्वेशन फॉर 24 आवर्स एट लीस्ट पण डॉक्टर तो कसा आहे आता ही इज अनकॉन्शियस आम्ही सिटी स्कॅन केलेला आहे त्याचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही पुढची ट्रीटमेंट ठरवू डॉक्टर तुम्ही पैशाची काही काळजी करू नका मी पाण्यासारखा पैसा खर्च करीन पण राहुलला वाचवा डॉक्टर प्लीज मिस्टर डोईफोडे प्लीज अंडरस्टँड प्रत्येक गोष्ट पैशाने होत नसते बट डोंट वरी वी आर ट्राइंग आवर बेस्ट मी भेटू शकते त्याला बघू शकता बट प्लीज डोंट डिस्टर्ब हिम हॅलो बरोबर हो मी आलोच बरोबर ओके आईला सांग मला अर्जंट काम आहे मी 10 मिनिटात येतो बाबा अजून कसे आले नाही ते बाबांना कुणाचा तरी फोन आला होता म्हणाले 10 मिनिटात येतो म्हणून अगं पण हो बराच वेळ झाला त्याला कबूल करा
साईनाथ साई, अरे कुठेस तू? हा, लक्ष कुठे तुझ? मी कधीपासून आक मारतोय तुला? ओ माय गॉड, आय एम सॉरी, मला जरा यायला उशीर झाला. काय करू, तिकडे जरा ऍक्सिडेंट झाला होता, त्या माणसाला हलवता हलवता, पण तो वाचेल. मे गॉड ब्लेस हिम. एनिवे आय एम सॉरी, थँक्यू, तू माझी बॅग सांभाळलीस, थँक्स. पण हे लक्षात ठेव, मी तुला माझं कार्ड दिलंय, आपण सगळ्यांनी भेटायचंय, तुम्ही माझ्या घरी येणार आहात, आपण मस्त पैकी मजा करूया, आणि आणि कुठलीही अडचण आली तरी तू मला सांगणारच, अगदी निसंकोच. ओके, चल बाय. आयुष्य सत्य असे की माया, समजत नाही. वास्तव की पडछाया, कळत नाही. कधी अचानक वळणावरती आयुष्याचा साथी, पिंगुळलेल्या डोळ्यांवरती स्वप्न पहारा देती. कधी अचानक अचानक आई संगे पाऊल जळशी होती, धुक्या मधली वाट हरवली, पाऊल खुणा सांगते. कधी अचानक अचानक शुष्क धरेवर पाऊस वेळा झडती, धुंद टपोरे दव बिंदू पान फुलातून गाती. कधी अचानक अचानक आळसावल्या सागरा येते भरती, काळोख भरल्या वाटेवरती कही वरलेली नाती. कधी अचानक वळणावरती आयुष्याचा साथी, पिंगुळलेल्या डोळ्यांवरती स्वप्न पहारा देती. कधी अचानक